जिल्हा अंतर्गत बदल्यांचे शिक्षकांना वेध. बदलीपात्र 1714 शिक्षकांची यादी जाहीर. अर्ज करण्याची मुदतही संपली तर शिक्षकांच्या ऑनलाईन अर्जाची समितीकडून पडताळणी सुरू. डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाही. जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी बदलीपात्र बुलढाणा जिल्ह्यात 1714 शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जिल्हाभरातील 53 गावे अवघड क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. बदलीपात्र शिक्षकांना 21 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. तर जिल्हा परिषद शिक्षकांच्या ग्रामीण विकास विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्यात येत आहे. आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर आता शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदल्यांचे बुलढाणा जिल्ह्यात वेध लागले आहे. तर इतर जिल्ह्यातील 72 शिक्षक जिल्ह्यात रुजू झाले नाही. आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात 156 शिक्षक येणार होते. मात्र काही जिल्हा परिषदांमध्ये रिक्त जागांची संख्या जास्त असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. यामुळे 84 शिक्षकच जिल्ह्यात रुजू झाले असून 72 शिक्षक अद्यापही जिल्ह्यात रुजू न झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन अर्जाची समितीकडून पडताळणी देखील सुरू झाली असून जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी जिल्हाभरातील शिक्षकांना 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आता शिक्षकांच्या अर्जाची तालुका स्तरावरील समितीकडून पडताळणी करण्यास देखील सुरुवात झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात असून डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाही होणार आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष आदेश देण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या वतीने बदल्यांसाठी वेळापत्रकच येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. सदर असंख्य शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदल्यांचे वेध लागल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.